जे जी मुलांच्या घडणीत पालक हे अतिशय महत्वाचे असतात प्रश्न की पालकांनी जर लक्ष दिलं नसेल आपण बघतो प्रत्येक विद्यार्थी काही सारखा नाहीये कारण की त्याची परिस्थिती घराची परिस्थिती अशी वेगळी असते फार त्यामुळे थोडस पालकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं होतं त्या ठिकाणी <laughs> नमस्कार मी पूर्वा तुमचं स्कूल टॉक्स मध्ये मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत वृषाळी मॅडम ज्या सेंट विली ब्रॉड स्कूल मध्ये टीचर मराठी टीचर आहेत तर हॅलो वृषाळी मॅडम कसे आहात तुम्ही एकदम मस्त तुमचं खूप खूप स्वागत आहे आज इथे आपल्या स्कूल टॉक्स पॉडकास्टमध्ये तर वृषाळी मॅडम तुम्ही आम्हाला तुमच्या शिक्षक अनुभवाबद्दल तुमच्या एक्सपिरियन्स अनुभ बद्दल आम्हाला काहीतरी सांगा आता तसं तर मी मध्यम वर्गातली एकदम मुलगी आहे त्यामुळे मध्यम वर्गात, वर्गात कसं असतं की चला शिक्षण झालं थोडंसं झालं की चालू करा थोडंसं कमवायला पाहिजे परिस्थितीमुळे ते होत असतं त्यामुळे दहावीचं शिक्षण झालं आणि एक अपॉर्च्युनिटी आली मुलांना शिकवायची चाळीमध्येच राहत होते मी बरोबर एक अशाच आमच्या साळीतल्या व्यक्ती आल्या एक काकी होत्या आमच्या मुलाला शिकवशील का ग तो पहिलीत आहे आणि म्हटलं तू पहिली मी धावमीत फक्त असा असा तुम्ही घेता म्हणजे तो तो निर्णय नव्हता तेव्हा ती गरज म्हणता येईल बरोबर हा म्हंटल चला ट्राय तर करायला हरकत काय प्रयत्न केले ना तर होईल म्हंटल मग अशा प्रकारे झाली सुरुवात पहिल्या चाचणीमध्ये त्याला खूप छान मार्क मिळाले थोडासा आत्मविश्वास वाढायला लागला तिथे की हा आपण काहीतरी करतोय ते वर्क होत आहे काहीतरी त्यामुळे आणि तो तो थोडासा निकाल बघून दुसरे अजून जॉईन व्हायला सुरुवात झाली अशा प्रकारे आता जर दोन हजार तेवीस असेल तर बावीस वर्ष या असं मी म्हणू शकते अघोषितपणे आणि मग त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग डीएड करण्याचा निर्णय घेतला आणि मग अशा प्रकारे मग डीएड झाल्यावर या स्कूलमध्ये आणि अशी दहा वर्ष झालेली आहेत ह्या स्कूलमध्ये आणि बाकीचं तेवीस वर्ष बावीस वर्ष म्हणू शकतो की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे बापरे बावीस वर्ष एकंदरीत किती खूपच झाली म्हणजे बावीस वर्ष तर तुम्ही बावीस माझा पहिला विद्यार्थी आता जॉब करतोय छान बापरे विलास <laughs> बाई त्याचं नाव त्याचं ना आठवत खूप छान होत गाव म्हणजे खूप छान वाटलं असेल त्याला जॉब वगैरे लागला असेल तर तुम्हाला अजून कॉन्टॅक्ट मध्ये असाल हो कारण की आमच्या साईतच राहतो जेव्हा माहेरी जाते तेव्हा भेट ताई म्हणून चालू असत नाही असं तर आता तुम्हाला बावीस वर्ष झाली विषाली मॅडम ह्या शिक्षण आपल्या ह्या ह्या उद्योगात तर तुम्ही नक्कीच बरेच काही बदल बघितले असतील की कसे म्हणजे आपण कुठे होतो आणि आता कुठे पोहोचलो किती बदल झाले त्याबद्दल आम्हाला काहीतरी अतिशय खूप मोठ्या प्रमाणात ही शिक्षण जी प्रक्रिया अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया अतिशय बदललेली आहे आपण जर इतिहास बघितला शिक्षणाचा आपल्या भारतामधलाच बघितला अगदी बाहेर नको जाऊया तर वैदिक शिक्षणापासून सुरुवात झाली म्हणजे आधी वेद शिकवायचे बरोबर त्यानंतर बौद्ध शिक्षण त्याच्यात बरं समांतर असं बौद्ध शिक्षण होत ते त्यांचे पिटिकांमध्ये असं सगळं होत असायचं त्यानंतर आपण जर बघितलं मग सोळाव्या सतरा अठरा एकोणीसाव्या शतकामध्ये हळूहळू सुरुवात झाली लोकांनी बाहेर पडायची की शिक्षण हे घेतलं पाहिजे बरोबर आणि मग त्याची गरज वाटायला लागली आधी गरज वाटू लागली की शिक्षण हे पाहिजे आपण जर आपल्या स्वतंत्र भारताचा जर इतिहास बघितला तर शिक्षण नसल्यामुळेच आपण थोडक्यात पारतंत्रात गेलेलो आहे हा मोठा इतिहास आपल्याला माहिती आहे त्यामुळे शिक्षणाची गरज ही अतिशय आहेच त्यानंतर मग त्याची कारण पण भरपूर मग उदरनिर्वाह आहे आपल्याला समाजामध्ये एक स्थान निर्माण व्हायला पाहिजे म्हणून आहे मग सोळाव्या शतकामध्ये फक्त ब्राह्मण किंवा उच्च स्तरीय लोकांना शिक्षणाचे अधिकार होते सतराव्या शतकामध्ये ते थोडस बदललं अठराव्या शतकामध्ये मुलींना सुद्धा तो थोडस घ्यायला पाहिजे शिक्षण असं त्यांना ते थोडस हे देण्यात आलं कि मुभा देण्यात आली की, की त्यांनी पण घ्यावं शिक्षण एकोणीसाव्या शतकामध्ये याच्यात थोडी प्रगती होत गेली आणि विसाव्या शतक तर आपल्याला माहितीच आहे चालू आहे आर... हो <laughs> मग ह्याच्यात तर ह्याच्यात होणारे बदल हे खूपच मोठे आहे उत्क्रांती जर म्हणायला गेलं उत्क्रांती या शब्दाचा अर्थ तर सक्रम विकास असा हा त्याची एक छोटीशी व्याख्या किंवा आपण करू शकतो या संथगतीने तर एकोणीसाव्या शतकापर्यंत हा विकास हा संत गतीने होता बरोबर विसाव्या शतकामध्ये ही गती थोडीशी वाढली आणि मग आपण अगदी तंत्रज्ञानाला सुद्धा कवटाळून बसलेलो हो आहोत आतापर्यंत बरोबर तर तुम्ही आपण असं म्हणू शकतो का की तंत्रज्ञान जे आपण म्हणतो टेक्नॉलॉजी जे आपण म्हणतो ते शिक्षणाचं एक खूप अविभाज्य घटक झाला आहे आपण असं म्हणू शकतो बरोबर नक्कीच कारण की आता जन्माला आलेलं मूल जे असतं आता पूर्वी पंचेंद्रिय आपली थोडीशी हे व्हायला पाहिजे त्याच्यामधनं आपल्याला ज्ञान मिळतं कि टोळ्यामधनं बार। किंवा फिरायला पाहिजे हिरवा रंग काय गार्डन असं बाग बगीचा हे सगळं असतच नाक आहे ना बार। ही आपली जी पंचेंद्रिय आहेत त्याच्यापासनं आपल्याला ज्ञान आधी आपण सुरुवात करतो लहान मुलांचं बरोबर पण आता ही लहान मुलं पंचेंद्रिय जाऊ देत आधी त्यांना मोबाईलवरच हात त्यांचे हे असतात कारण की गरज आहे ती तरी <laughs> आपण खूप त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते शेवटी त्या दिशेने कल्ला आणि ते कारण गरज आहे आता शिक्षणाची कारण की आपण करोना नंतर किंवा तो जर काळ आपल्याला घालवायचा असेल तर शक्यच नव्हतं जर ही टेक्नॉलॉजी नसती तंत्रज्ञान नसतं तर ते शक्यच झालं नसतं तर आपण म्हणतो आता करोना नंतर आपण बघितलं तर ऑनलाईन लर्निंग होम स्कूलिंग घरी विद्यार्थी घरी बसूनच शाळा करतात हे खूप झालेलं आहे तर को, कोविड नंतर सगळीकडेच आहे बरोबर तर पालक आपले जे पेरेंट्स असतात ते मुलांच्या शिक्षणामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात कसं त्यांना जे घरी बसून अभ्यास करतात किंवा ऑनलाईन बसतात अभ्यास करायला ते कसे पेरेंट्स ह्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह रोल प्ले करू शकतात हे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खूपच छान कारण की ऑनलाईन म्हणजेच आपण जर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जर बघत असू तर ऑनलाईन हे एका एक पॉइंटला येऊन ना एकेरी एकेरी असं होत एकेरी शिक्षण होत बरोबर तर एकेरी होत होऊ न देणे हा आता कारण की मुलं ही कशी असतात घरी बसलेली असतात त्यामुळे तसं लक्ष देणं म्हणजे त्यांच्याकडे आपण शारीरिकदृष्ट्या लक्ष देणं हे खूप कठीण काम होऊन जातं बरोबर कारण की ते फक्त स्क्रीनवर आहेत आपल्या समोर बरोबर मग त्यांचं कसं काय लक्ष राहील किंवा हे एकेरी न होता कारण की फक्त शिक्षक बोलतायत आणि ते ऐकतायत तर हे एकेरी न होता न होऊ देणे यासाठी पालकांचा सहभाग असणं अतिशय महत्वाचं हे झालं फक्त ऑनलाईनच पण आता समजा ऑनलाईन नसेल तंत्रज्ञान नाही मुलं शाळेत येत आहेत तरी सुद्धा जे मुलांच्या घडणीत पालक हे अतिशय महत्वाचे असतात प्रश्न की पालकांनी जर लक्ष दिलं नसेल आपण बघतो प्रत्येक विद्यार्थी काही सारखा नाहीये कारण की त्याची परिस्थिती घराची परिस्थिती अशी वेगळी असते फार त्यामुळे थोडसं पालकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं होतं त्या ठिकाणी कारण की मुलांचा प्रगती ही कशी चालली आहे कारण की शाळेतनं त्यांना ती प्रगती कळणार कधी जेव्हा ती एक्झाम झाल्यानंतर आपली परीक्षा चाचणी झाली सहा मही झाली यानंतर ते शाळेत येणार तेव्हा ते बघणार पण मग बाकीचे दिवस काय बरं यासाठी पालकांनी थोडस तिथे लक्ष देणं की चला बाबा याच बुक किती आहे काय किती कम्प्लीट झालेलं आहे किती पूर्ण तो करतोय किती लक्ष आहे पोरुष किती झाला काही म्हणजे भरपूर अशा छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून ते काढून घेऊ शकतात आणि त्यावरनं त्यांना कळू शकतं की काय त्याचं लक्ष आहे की नाही बरोबर बरं मग आता त्यांना पाठांतर कसं करायचंय काय करायचंय या बाबतीत पण थोडस पालकांनी लक्ष दिलं की चल बाबा म्हणजे मी तर माझ्या पालकांना नेहमी ऍडवाइस देत असते सल्ला असतो त्यांचा की तुम्ही त्यांच्याकडे अगदी फार काही घेऊनच बसा दोन दोन तीन तीन तास असं नाही ता तर आई जेवण बनवते हो। चल माझ्या बरोबर ये किचन मध्ये बस हे दोन प्रश्न दे मग पालकांचा असा प्रश्न असतो की नाही तो कुछ आता ही नाहीये केसे पडायगे तर मग तेव्हा मी त्यांना थोड्याशा वृक्ष आवाजामध्ये सांगते त्यांना कारण की काही येत नाही असं कधीच नसतं कोणाला माझी आई स्वतःची माझी आई फक्त चौथी शिकले पण तिने दहावी पर्यंत माझं शिक्षण घेतलंय म्हंटल जर ती चौथी शिकलेली तुम्ही तर दहावी शिकलेला आहात मग प्रॉब्लेम कुठे येतो मग प्रश्न हा येताच कामाने आणि मुलांपर्यंत हे पोहोचवू नका की मला काही येत नाही बरोबर की तुम्ही पालक आहात पालकांना सगळं येतच हा आत्मविश्वास हा असलाच पाहिजे आपल्यात नसेल तर आपण मुलांना कस नाही बरोबर बरो। हा आहे त्यामुळे या पूर्ण जडणघडणीमध्ये पालकांचा सहभाग शिक्षकांबरोबर तितकाच आहे मी मुद्दाम हा प्रश्न घेतला कारण की आपले व्हिवर्स असेल कोणी असेल जे हा टॉक बघतील त्यांना कळलं पाहिजे की पालक हे शिक्षण मुलांच्या शिक्षणाच्या जर्नीमध्ये किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांच्याचमुळे ते, तें, मुलं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर मुलं पुढे जाऊन खूप पुढे जाऊ शकतात किंवा की, की काही छोट्या गोष्टी त्यांना अडल्या तर त्यांना माहित आहे की त्यांच्या पालकांना माहिती असेल बरोबर आहे बरोबर तर मॅडम तुम्ही आम्हाला सांगा की नॉन मराठी स्पीकर्स जे असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूपच आहेत आता त्यांना मराठी हा विषय तुम्हाला शिकवताना खूप सारे चॅलेंजेस आले असतील तर त्याविषयी तुम्ही आम्हाला काही सांगा प्लीज खूप कारण की आता अ मराठी भाषिक मुलं भरपूर असतात त्यांना त्रास या गोष्टीचा होतो की ते ऍक्च्युली मराठी ही भाषा आहे भाषा तुम्ही जेवढी श्रवण कराल किंवा जेवढे वाचाल तेवढी तुमचं वाढत जातं शब्दसंपदा तुमची वाढली पाहिजे तर तुम्ही कुठलीही भाषा व्यवस्थितरित्या तुम्ही लिहू शकता किंवा वाचू शकता बोलू शकता बरोबर मग ती शब्दसंपदा वाढणार कशी जर ते वाचणार असेल वाचण्याची त्यांना वाटते भीती ही भीती हा जो बाऊ आहे थी मरा बर। की मराठी वाचायचंय किंवा कुठलीही भाषा वाचायची हा बाऊ आधी कमी केला पाहिजे हा कमी करण्यासाठी काय प्रयत्न तर त्यांना अगदी मोठे प्रश्न देऊन घाबरवण्यापेक्षा मी आधी सुरुवातच करते छोट्या प्रश्नांनी जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास की हा हे उत्तर शोधलं मी बरोबर मला आलं लिहिता चला हे एक आलं की दुसरं लिहूया मग दुसरं तिसरं असं करता 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 मोठ्या प्रश्नांची सुद्धा हळूहळू त्यांना पण जर सुरुवातच छोट्या प्रश्नांनी नाही केली तर ते मोठ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे माझा वर्ग नववीचा असू देत आठवीचा असूच नाही तर लहान वर्ग असू देत मी प्रश्नांची सुरुवात किंवा त्यांना शिकवल्यानंतर एखादा धडा शिकवल्यानंतर सोपे प्रश्न मला पण वाटत की नववीच्या दृष्टीने हा प्रश्न काही मोठा आहे त्यांच्यासाठी असं नाहीये पण जिथपर्यंत त्यांचा विश्वास बसत नाही की मला शोधता येत नाही उत्तर किंवा मला नाही जमणार हे ही भीती जिथपर्यंत नाही तिथपर्यंत त्यांचं काही नाही म्हणजे पुढे ते जाऊच शकत नाही आणि ती भीती घालवण्यासाठी प्रश्न हे छोटे आणि सरळ असावेत जेणेकरून ते अतिशय पटकन ते शोधू शकतात कारण की आत्ताचे जे पॅटर्न आपण जर बघितलं प्र प्रारूप बघितलं प्रश्नपत्रिकेचं तर त्यांना उतारा येतो त्या उतारा ते वाचायचं असतो त्यांना समजून घ्यायचं असतो आणि प्रश्नांची उत्तरं शोधायची असत अशा मुलांना पण कारण की मुलं ही काही सगळ्यांची बौद्धिक पातळी सारखी नाही थोडे थोडे कमी आ, आहेत म्हणजे त्यांचा गती सुद्धा थोडीशी कमी असते त्यांची कोणी आता घरामध्ये मराठी बोलणारी असतील त्यांना वाचता येतं पटकन ते शोधून त्यांचं जर तुलना करायला गेलं तर ह्या मुलांना अरे मला तर काहीच येत नाही म्हणजे एकंदरीत घाबरतात मराठी बघितलं की खूपच त्यांना असं वाटतं की बापरे हे काय आलं त्यामुळे छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास आधी वाढला पाहिजे तर मग ते स्वमत सारखे प्रश्न ते लिहू शकतात आणि आपण ज्या महाराष्ट्र मध्ये राहतो जिकडे मराठी ही पहिली भाषा समजली जाते तर खूप मी नोटीस केलंय की बऱ्याच जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतात ते सगळे मराठीमध्ये असतात तर सर्वांनाच मराठी थोडंफार वाचता तर आलंच पाहिजे बरोबर की नाही आलंच पाहिजे कारण की आता ह्या आपण भाषा बघितली तरी ह्या भाषेचे प्रकार आहेत म्हणजे प्रांतिक भाषा असते कार्यालयीन भाषा असते त्यामुळे तुम्ही आता शिकलेला आहात हे शालेय भाषेमधले ते आहे म्हणजे प्रमाण भाषेमध्ये पण तुम्ही जर कार्यालयामध्ये जाल म्हणजे ऑफिसेसमध्ये जाल तर ती भाषा थोडीशी टफ होऊन जाते बरोबर कारण की प्रत्येक शब्द हे थोडेसे वेगळे असल्यामुळे ते पटकन से जमेलच असं नाही पण हा खरंच म्हणजे आली पाहिजे त्यामुळे मुलांना आता हेच शिक्षण आहेच त्यांचं एक पुस्तक असतं अवांतर वाचन सुद्धा असलं पाहिजे म्हणजे बाहेरचं बाहेरची पुस्तकं थोडी अवांतर वाचक म्हणजे थोडं आम्हाला जास्त सांगत अवांतर म्हणजे पुस्तक आहे <laughs> टेक्स्टबुक आहे त्याच्या व्यतिरिक्त लायब्ररीमध्ये जाऊन okay. दुसरी पुस्तकं आता मराठीमध्ये भरपूर असे विवा शिरवाडकर आहेत पु ल देशपांडे आहेत पु ल देशपांडे हो हो तर ही पुस्तकं कशी यांची थोडं छान असे विनोदी अशी असली असणारी पुस्तकं आहेत किंवा भरपूर कवितेमध्ये आपण बालकवी आहेत तर ही थोडी जर वाचन जर ठेवलं आताच्या मुलांचा कसं वेळही नसतो कारण की शाळेत न गेले की लगेच ट्युशन असतात त्यांच्या त्यानंतर शाळेचा अभ्यास असतो प्रोजेक्ट असो असं बिझी असतो त्यांचं पण रविवार हा आपला हक्काचा दिवस आहे त्यामध्ये थोडस जर वाचन केलं तर अर्थातच आपली शब्दसंपदा वाढते आणि त्यामुळे थोडसं थोडस तुम्हाला बोलण्यासाठी अगदी आपण म्हणतो पोटापुरतं मराठी आलं पाहिजे तर तेही तुम्हाला येऊ शकतं बरोबर तर रुषाली मॅडम मी हल्लीच आपलं स्कूल बंद होतं पावसाळ्यामुळे आणि आपण ऑनलाईन जातो बरोबर ऑनलाईन क्लासेस घेतो जेव्हा आपण दोन तीन दिवसापेक्षा जास्त आपलं स्कूल बंद असेल किंवा आपल्याला शाळेत विद्यार्थ्यांना बोलवता येत नाही असं झालं तर ऑनलाईन असतं बरोबर तर ह्या काळात ऑनलाईन लेक्चरच्या मध्ये आम्ही तुमच्या लेक्चरमध्ये एकदम मला बसण्याचा मौका मिळाला mm -hmm. आणि मी बघितलं की सर्व विद्यार्थी ते आपापल्या घरी बसून तुमच्या मागे रिपीट करत होते जे तुम्ही बोलत होते आय थिंक पोयम होती की काहीतरी तुम्ही बोलत होता तर तुम्हाला कसं जमलं आणि ह्या विद्यार्थ्यांना एवढं आपण बघतो की विद्यार्थी युजली टीचर्स बरोबर रिपीट करत नाही पण मी त्या दिवशी बघितलं एकूण एक, एक विद्यार्थी तुमच्या मागे रिपीट करत होता हे तुम्हाला कसं मला सांगा प्लीज कारण की ते त्यांना माहिती आहे ऍक्च्युली <laughs> की रिपीट करावंच लागतं कारण की मी माझ्या या वर्गामधल्या पण याच्यामध्ये की एक तर काही मुलं असं त्यांना नाही येत वाचता बरोबर अगदी पहिलीपासनं असलं मराठी किंवा कधी अगदी नववी पर्यंत आल्यापर्यंत काही विद्यार्थी असतात त्यांना नाहीच येत बरोबर असं पण मग वाचलंच वाचणार कसे ते कारण की एकट्याला जर उभं केलं तर ती भीती असते की अरे वाचता सगळ्यांसमोर माझा काहीतरी सगळे नाही येणार माझा पचका होईल आणि ओरडा खावा लागेल त्यामुळे मग हा सोप्पा मार्ग असतो कि ते गप्प जागेवर बसून व्यवस्थित आपल्या मागे रिपीट करतात हे त्यांना माहिती आहे की प्रत्येक धड्याला ना प्रस्तावना असते ती मी वाचून घेतच असतो त्यांच्याकडनं कारण की नवीन शब्द बरोबर आणि कोणत्या लेखकांनी ज्या लेखकांचा धडा आलेला आहे त्या लेखकांनी लिहिलेली ले पुस्तकं कोणती आहे त्यांची नावं ऍटलिस्ट नाही अगदी ते पुस्तक वाचायला गेले तर ते नाव तरी तोंडात गेलेलं आहे त्यांच्या असं त्यांना कळतं त्यामुळे आणि मी आधीच सांगितलं की ऑनलाईन हे थोडं एकेरी होण्याचं असतं पॅसिव्ह होत मीच एकटी हा आणि तसं होऊ नये यासाठी मी थोडा वेळ झाला पंधरा मिनिटं झाली की चला मग आता मा हे माझ्या मागून रिपीट करायचंय तुम्ही मग मा त्यांना माहिती असतं की आपल्याला आता कॅमेरे ऑन करावेच लागणार आहे तर तो नियम आहे त्यांचा असं त्यामुळे कारण की गेल्या वर्षी ते होते माझ्याकडे त्यामुळे त्यांना या वर्षी सुद्धा माहितीये की हे असंच <laughs> होणार आहे आणि मग त्यांना बोलावंच लागणार आहे आणि कॅमेरा ऑन का तर ते लिहितायत की नाही कारण की थोडस वाचून झालं की त्यांच्याकडे पण थोडा अभ्यास द्यावा लागतो की ते ऑनलाईन तिथे करतील आणि मग लिहून आणि मग नंतर ऐकायचं अशा तीनही प्रकारे थोडं थोडंसं झालं तर मग तो ऑनलाईनचा एक तास फुकट गेला नाही कारण <laughs> की ऐकणं समोरचा किती ऐकतोय हे आपल्या हातात नाही कारण की मुलं येते मुलांच्या मनात असंख्य विचार चालू असतात एक तर ते घरात बसलेले असतात त्यामुळे आई काय मागे शिजवते त्याचे सुंदर छान सुगंध सुद्धा येत असतात त्यात थोडस खेचून आणण्यासाठी अशा प्रकारचा काहीतरी उपाययोजना कराव्या लागतात त्यामुळे ते एकेरी होणार बरोबर आता मराठी हा विषय ह्याच्यात खूप सारे आपण म्हणतो कविता आहेत म्हणजे कविता युजली जे नॉन मराठी स्पीकर्स असतात त्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत पोचत नाही तर तुम्ही या, या गोष्टीला कसं हाऊ टॅकल हा, हा दिस तुम्हाला कविता हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्याला ते, तुम्ही स्टोरी फॉर्मॅटमध्ये करता की कसं करता आम्हाला काही सांगू शकता का कवितेमधले आधी एक तर यमक त्यांना खूप आवडतं यमक म्हणजे रायमिंग वर्ड oh, okay. सुरुवात होते ओके okay. ते वर्ड्स आधी शोधून काढा किंवा त्यांना माहिती असतात तर यमक आल्यानंतर मग थोडासा मग त्या यमक कळल्यानंतर मग थोडासा रिदम येतो मग ते hmm. शब्द पटापट पटापट बोलायचे असं कारण की धडा वाचताना कसं आपण एकाच टोन मध्ये वाचलं तरी चालतो पण कवितेच तसं नाही होणार ते दोन शब्द एकत्र किंवा यमक जसं असेल त्याप्रमाणे ते वाचावं अगदी चाल तुम्ही नाही लावली किंवा मुलांनी नाही बोलले त्या चालीमध्ये पण थोडस रिदम असला पाहिजे त्याचा सूर ताल थोडेसे ताल तरी असला तरी पण एक ते एकदा त्यांना ते रुळलं की असं बोलता आलं वाचता आलं किंवा गाता आली ती कविता की मग त्या शब्दांचा एक एक शब्दांचा अर्थ सांगितला की मग त्यांना ते सगळं क्रम कळतो की हे असं असं आलेलं आहे आणि हे म्हणून मग कवीला हे असं म्हणायचं खूप छान खूप छान विषाली मॅडम आणि अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता आपण बघतोय की तंत्रज्ञ टेक्नॉलॉजी हे जसं मी बोलली की खूप इम्पॉर्टंट झालंय आजकाल एज्युकेशन मध्ये तर आपण पुढे फ्यु, फ्युचरमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या मराठी भाषे बरोबर जोडून ठेवण्यासाठी तुम्ही काही तुमच्या इनसाइट्स देऊ शकता तुम्ही काही सांगू शकता आता प्रकल्प पण आम्ही थोडेफार आंतरजालाशी निगडीतच ठेवलेले इंटरनेटशी निगडितच ठेवलेले कारण की जेणे आता पुढे जाऊन पुस्तकं किती हातात घेतील हे सांगू शकत नाही त्यामुळे मराठीत जर त्यांना पाहिजे असेल तर ते कसे शोधू शकतात कारण की भरपूर असं माहिती असते मराठीत पाहिजे तर त्यांना ते शोधताच येत नाही भले मोबाईल त्यांच्या हातात असू दे सगळं टाईप पण करता आलं तरी पण मेस नाही आयाव असं तर ते एक त्यांना शोधण्याची प्रक्रिया त्यांना सांगण्याचा उद्देश असतो की हे असं असं टाईप केलं आणि इन मराठी जर टाकलं तरच तुम्हाला ते मराठीत मिळणार बरोबर हे थोडेसे असे काही नियम असतात ते त्यांना सांगणं गरजेचं आहे त्याशिवाय त्यांना मोबाईल हातात असून सुद्धा ते कळत नाही कारण की गेली आता सहा एक वर्ष आहे आम्ही देतो हा हा प्रोजेक्ट आहे तुम्हाला इंटरनेटवरनं करून आणायचंय बस एकदा एक वर्ष मी असंच सांगितलं फक्त मी ही नाही <laughs> मी सब इंग्लिश मी आरा आता असं तेव्हा कळलं की नाही ह्याना प्रॉपर असं ती काय पद्धत आहे की कसं शोधून काढायचं <laughs> कारण की तुम्ही ह्याला सोडून आता तंत्रज्ञानाला सोडून तुम्ही नाही राहू नाही शकत पण मग त्या त्याच्यामध्ये तुम्हाला शोधणं काम गरजेचं आहे ते शोध काम कारण की शोध असेल तरच तुम्हाला ते पुढे इन्फॉर्मेशन तुम्हाला जी माहिती आहे ती मिळू शकते ती शोधायची कशी हेच माहिती नसेल बरोबर त्याचं शिक्षण आधी ते आम्ही त्यांना देतो बरोबर बरोबर वृषाली मॅडम थँक्यू सो मच तुम्ही आलात आज आमच्याकडे ह्या गप्पा गोष्टी केल्यात खूप खूप आनंद झाला मला आणि किती काही गोष्टी कळल्या मराठी भाषेविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्या विद्यार्थ्यांचं तुम्ही जे काही एक्झाम्पल्स दिल्या त्या पण खूप छान होत्या था। थँक्यू सो मच धन्यवाद